नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे, या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं, वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड गऱ्यासारखं असतं। मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं। थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं। आता या चित्रपटाबद्दल बोलू। चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुफवण्यात आलेली आहे। पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो। सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे। पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं। तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही। अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो। दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास। हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो। साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे, पण ती खूप छान सजवलेली आहे। निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही। हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो। सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल। गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं। याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे। भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय। अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते। बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय। विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे। अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेक आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे। मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे। आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते। बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल। बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल। बापाचा चेहरा कठोर असतो, पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल। आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही। या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे। थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे, या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं, वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड गऱ्यासारखं असतं। मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं। थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं। आता या चित्रपटाबद्दल बोलू। चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुफवण्यात आलेली आहे। पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो। सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे। पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं। तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही।
अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेक आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेडे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड गऱ्यासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बाप लोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय.
अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोक मध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप लेखाभोवती गुफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेख बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेखाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवरचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोक मध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत
जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे, या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं, वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं। मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं। थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं। आता या चित्रपटाबद्दल बोलू। चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप लेकाभोवती गुंफवण्यात आलेली आहे। पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो। सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे। पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं। तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही। अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो। दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास। हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो। साध्या गोष्टीची सुंदर मांडणी, बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे। निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवरचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही। हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो। सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल। गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं। याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे। भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय। अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते। बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय। विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री, संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे। अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेक आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे। मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे। आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते। बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल। बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल। बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल, कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल। आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही। या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे। थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे, या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं, वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं। मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं। थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं। आता या चित्रपटाबद्दल बोलू। चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप लेकाभोवती गुंफवण्यात आलेली आहे। पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो। सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे। पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं। तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो,
पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या कालात बापलोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बापलोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचं तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री. संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेडे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बापलोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बापलोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडाफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुंफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या कालात बापलोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं.
याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरन माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडाफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप लेखाभोवती गुंफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो. पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेख बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेखाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी. बाप लोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवरचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो. पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही.
या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरन माने यांनी केलेले आहे। थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे, या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं, वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं। मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं। थोडाफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं। आता या चित्रपटाबद्दल बोलू। चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुफवण्यात आलेली आहे। पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो। सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे। पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं। तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही। अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो। दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास। हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो। साध्या गोष्टीची सुंदर मांडणी, बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे। निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही। हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बापलोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो। सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल। गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं। याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे। भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय। अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते। बापलोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय। विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री, संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे। अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेक आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे। मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे। आईच्या भूमिकेत नीता शेडे सुद्धा लक्षात राहते। बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल। बापलोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल। बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल, कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल। आणि बापलोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही। या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरन माने यांनी केलेले आहे। थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे, या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं, वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं। मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं। थोडाफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं। आता या चित्रपटाबद्दल बोलू। चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुफवण्यात आलेली आहे। पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने
तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीन घाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे, पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेक आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेडे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो, पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं, पण आत गोड गऱ्यासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याच्या त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीन घाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे, पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो.
सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीत सुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप लेखाभोवती गुफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो. पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेख बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेखाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवरचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर
प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं, पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग आणावर होतं. थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे, पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बापलोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीत सुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बापलोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री. संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेडे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बापलोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो, पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बापलोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नातेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं, पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग आणावर होतं. थोडंफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू.
चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुंफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो. पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या कालात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथा ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बापलोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचं तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेडे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बापलोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडाफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बापलेकाभोवती गुंफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेक बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी बापलोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे पण ती खूप छान सजवलेली आहे.
निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे. आईच्या भूमिकेत नीता शेळे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो, पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरन माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाप लोक हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाप आणि मुलाचं हे नातं खूप वेगळं असतं. वर पाहता एखाद्या फणसासारखं, पण आत गोड घरासारखं असतं. मुलाला ठेस लागल्यास वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं, आणि वडिलांना कोणी काही बोलल्यास मुलाला राग अनावर होतं. थोडाफार फरकीने सर्वांच्याच घरातील हे नातं तसंच सारखंच असतं. आता या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप लेखाभोवती गुंफवण्यात आलेली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्याचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलं असून घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यासोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्याच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. दोघेही बापलेख बाईकवरून आसपासच्या गावात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात, आणि मग सुरू होतो बापलेखाच्या नात्याचा हलवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो. साध्या गोष्टीची सुंदर मांडणी. बाप लोक सिनेमाची गोष्ट तशी छोटी आहे, पण ती खूप छान सजवलेली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरच्या कुटरवाचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो, पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बाप लोक सिनेमा फक्त 1.5 तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचे आटोपशीर कथाही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीतसुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातील संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पडतात असे अर्थपूर्ण आहे. भूतकाळाला पुन्हा भेटायचे असतं हवंय. अशा छोट्याशा संवादामधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. बाप लोकमध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्याची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेळेचा आणि सागरच्या भूमिकेत विठ्ठल कालेचा दोघांची केमिस्ट्री संवादाची जुगलबंदी खूप छान रंगलेली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बाप लेख आहे इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेला पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब आहे.
आईच्या भूमिकेत नीता शेडे सुद्धा लक्षात राहते. बापाला एक कडकडून मिठी मारावशी वाटेल. बाप लोक पाहताना प्रत्येकाला आपला बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेखाबद्दल कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बाप लोक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावशी वाटेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरन माने यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादापर्यंत आणि बोलीभाषापासून अभिनयापर्यंत सर्व पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा.